उन्हाळा आला की आंब्याच्या बाजारपेठा सजत असतात. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात गावठी आंब्याची बाजारपेठ मोठी असून त्याला मागणीही मोठ्या प्रमाणात आहे. तर पाहता क्षणी तोंडाला पाणी सोडणारा गावठी आंबा यावर्षी बघायला सुद्धा मिळालेला नाही. यावर्षी आंब्याला बहर आलाच नाही. अवकाळी वादळ तसेच बदलत्या हवामानामुळे आंब्यावर मोठा परिणाम झाला आणि बहर जळून गेल्याने यंदा गावठी आंबा मिळणे कठीण झाले आहे. अवकाळी वादळ तसेच बदलत्या हवामानामुळे ठिकठिकाणच्या आमराई वांजोट्या राहिल्या. आंबा उत्पादक शेतकरीही आर्थिक संकटात सापडला. गावठी आंबा बाजारातून गायब झाल्याने तेलंगणातून आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होऊ लागली. यावर्षी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात याच आंब्याचा धुमाकूळ आहे. त्यामुळे पिकवलेल्या या रसायनयुक्त आंब्यावर ग्राहकांना समाधान मानावे लागत आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ही दोन राज्ये आंबा लागवडीसाठी प्रसिद्ध आहेत. येथील स्थानिक लाडू, रसाळू, कलेक्टर, बैगनपल्ली, नीलम अशा विविध प्रजातींचे आंबे सध्या बाजारपेठेत दिसू लागले आहेत. गावठी आंबा नसल्याने बाहेरच्या आंब्याला भावही चांगला मिळत आहे. दुधाची तहान ताकावर भागवत ग्राहक नाईलाजाने या आंब्याची खरेदी करत आहेत. ग्रामीण भागात असे बोलले जाते की ज्यावर्षी चिंचेचे उत्पादन जास्त असते त्यावर्षी आंबा कमी असतो. याला शास्त्रीय आधार आहे किंवा नाही याची कल्पना नाही, मात्र आंबा रसिकांच्या तोंडाचे पाणी पळाले एवढे मात्र नक्की. माझ्या शेतामध्ये 50-60 झाडं असून एकाही झाडाला एकही आंबा लागला नाही. माझी कमीत कमी 1.5 लाखाचे नुकसान आहे. दरवर्षी या शेतामध्ये मधून आम्ही आंबे घरी नेतो लोणच्यासाठी व खाण्यासाठी, मात्र यावर्षी एकाही झाडाला 50 जास्त झाडं असून सुद्धा एकाही झाडाला आंबे लागले नसल्यामुळे यावर्षी आम्हाला ते आंबे नेता आले नाही व त्याचा लोणचं टाकता आलं नाही. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.